प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज फेसबुकवर एक छोटासा पण खूपच माहिती देणारा लेख वाचण्यात आला, ज्याचे लेखक आहेत हारून शेख. सफरचंद हा शब्द कसा अस्तित्वात आला याचा सुरस प्रवास. सफरचंद या शब्दाच्या उच्चारात ताज्या रसरशीत सफरचंदाचा तुकडा दातांनी तोडताना जो विशिष्ट आवाज होतो तसा एक नाद आहे. हा शब्द कुठून आला असेल याचं मला नेहमी कुतूहल वाटे, कारण फारशी भाषेत सफरचंदाला सेब असं नाव आहे. हिंदी किंवा उर्दूमध्येही सेबच म्हणतात. मग एखाद्या ढेरपोट्या गोबऱ्या गालाच्या शेटजीला शोभावं असं हे सफरचंद नाव आलं कुठून असावं असा प्रश्न मला अनेक वेळा पडलेला. त्याचं उत्तर अचानकच सापडलं. आई वडिलांना हज यात्रेला घेऊन गेलेलो मदिना शहरी मुक्काम होता. तिथल्या एका मॉलमध्ये चक्कर मारताना सफरजल या नावाच्या पाटीखाली पेअरसारखी पिवळी फळं मांडून ठेवलेली होती, पण ती काही सफरचंद नव्हती. त्या रसरशीत पिवळ्या लवदार त्वचेच्या फळांना आपल्याकडे बिही असं म्हणतात असं पुढे समजलं. थोडीफार नाशपतीसारखी दिसणारी ही फळं पण आपल्याकडच्या सफरचंदाच्या जवळचं वाटावं असं सफरजल हे नाव त्या फळांना होतं. आपण ज्याला सफरचंद म्हणतो त्याला मात्र अरबीत तुफैहा असं नाव आहे. मग सफरचंद हे नाव आलं कुठून? सफरचंदाला गुजराती लोक सफरजन म्हणतात. हे सफरजल नावाच्या अगदी जवळ जाणारं नाव. माझ्या मते गुजराती व्यापाऱ्यांनी हे नाव उचललं असावं. गुजरात्यांनी हे नाव त्यांच्या सूरत वगैरे बंदरांवरून मध्यपूर्वेच्या प्रदेशांशी चालणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांकडून ऐकलेलं असू शकेल. या फळांची बंदरांवरून आवक जावक असावी किंवा सुरतेवरून हज यात्रेसाठी जाणं येणं करणाऱ्या यात्रेकरूंनी ही फळं नावासकट प्रसिद्ध केली असावी. महम्मद पैगंबराच्या सफरजन फळांची महती सांगणाऱ्या हदीस प्रसिद्ध आहेत. सफरचंदची फळं भारतात जेव्हा सर्वदूर पोहोचली तेव्हा गुजरात्यांनी आधीचाच सफरजन हा शब्द त्यासाठी वापरात घेतला. मराठी लोकांनी गुजराती सफरजनचं शेठिया नावाच्या जवळ जाणारं रूपांतर करून सफरचंद केलं. जसं रायचंद, हिराचंद, लखीचंद, तसंच सफरचंद. जगात सर्वप्रथम सफरचंद माहीत होती आणि त्यांची लागवड केली जात होती ती कझाकिस्तानाच्या डोंगराळ भागात. तिथून हे फळ जगभर पसरलं. तिथल्या स्थानिक कीटकांनी परागण करून इतक्या वेगवेगळ्या जातीची सफरचंद या प्रदेशात उत्पन्न केली आहेत की संशोधक आजही नव्या सफरचंदाच्या जातीच्या शोधात या प्रदेशात फिरत असतात. हे प्राचीन फळ आहे. सफरचंद हे ज्ञानवृक्षाचं फळ म्हणून प्रसिद्ध. बायबलमध्ये परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आदम आणि ईव हे फळ खातात आणि स्वर्गातून त्यांना हाकलून दिलं जातं अशी कथा आहे. आपल्याकडे काश्मीरमध्ये सफरचंद होती पण भारतभर ही फळं कुणाला जास्ती माहिती नव्हती. काश्मीरात सफरचंद होती पण ती जंगली जातीची. ब्रिटिशांनी हौसेने आणून सफरचंदांची रोपं रुजवलेली, पण ब्रिटिशांना आवडणारी सफरचंद आंबट असल्यामुळे ती इतकी काही प्रसार पावली नाहीत. सफरचंद भारतभर इतकी सर्वज्ञात झाली त्याचं श्रेय जातं सॅम्युएल स्टोक्स या अमेरिकन भारतीयाकडे. या स्टोक्सची कहाणी सफरचंदाच्या व्युत्पत्तीपेक्षाही रोचक आहे. वयाच्या 20व्या वर्षी एका श्रीमंत अमेरिकन उद्योगपतीचा हा मुलगा भारतात स्वतःचा आध्यात्मिक शोध घेण्यासाठी आला. शिमल्यात राहून कुष्ठरोग्यांची सेवा केली. तिथलं 18 विश्वदारिद्र्य, अन्नान्न दशा हे पाहून त्या लोकांसाठी काहीतरी करायचं त्याने ठरवलं. अमेरिकेत सफरचंदाच्या लागवडीसाठी जसं पोषक हवामान आहे तसंच ते शिमल्याच्या आसपासही आहे हे स्टोक्सच्या लक्षात आलं आणि इथे उत्तम आणि मोठ्या प्रमाणात सफरचंदांची लागवड केली जाऊ शकते आणि तसंच झालं पाहिजे हा ध्यासच स्टोक्सने घेतला. तो अमेरिकेला गेला आणि फिलाडेल्फियाहून उत्तमोत्तम सफरचंदांची रोपं घेऊन भारतात परतला. आधी स्वतः लागवड केली आणि ती रोपं हळूहळू सर्व हिमाचल प्रदेशात प्रसार पावली. आज भारत सफरचंदांची निर्यात करणारा एक मोठा देश आहे. डोंगराळ प्रदेशातल्या लोकांची गरिबी दूर करण्यात
स्टोक्सचा वाटा फार थोर आहे. पुढे स्टोक्सने गांधीजींच्या प्रेरणेने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, सत्यानंद हे नाव स्वीकारलं आणि या मातीतल्या लोकांसाठी काम करत आपला देह ठेवला. अमेरिकेने भारतास दिलेला आणि पुढे अस्सल भारतीय झालेला हा जॉनी ॲपलसीड आहे. या सत्यानंद स्टोक्सची परवा जयंती होती, त्यांना आणि त्यांच्या कार्याला सलाम. श्रोते हो, आत्ताच आपण सफरचंद या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे सांगणारा एक अभ्यासपूर्ण लेख ऐकला. या लेखाचे लेखक होते हारून शेख आणि त्याचं अभिवाचन केलं होतं मी, म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं.